पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेनं विरोध केलाय. फवाद खानच्या लिजंड ऑफ मौला जट या चित्रपटाला मनसेनं विरोध केलाय. महाराष्ट्रात मनसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट लिहत थेट इशारा दिलाय. थिएटर मालकांनाही चित्रपट न लावण्याचं आवाहन करण्यात आलंय. कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये, सरकार त्याकडे लक्ष देईल याची खात्री आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. तर याच संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणालेत पाहूयात. बरोबर आहे ना, एक तर पाकिस्तान मग या सरकारचं सेन्सॉर बोर्ड का झोपलेलं आहे का? सरकारचे नेते आता ते तुमचे बारीक बारीक बगल बच्चे काहीतरी बोलत असतात याच्याविषयी त्याच्याविषयी. मग सरकारचं सेन्सॉर बोर्ड किंवा थिएटर्स किंवा परमिशन ह्या कशा काय पाकिस्तानी कलाकारांना इथं मिळतात? पाकिस्तान दररोज आपल्या काश्मीरमध्ये दररोज हल्लं करतं, दररोज आपल्या सैनिकाचा जीव घेत आहे, आणि त्या पाकिस्तानी कलाकारांचं इथं कसं होतं आहे? आता ही भूमिका सस्पष्टपणे सरकारने पण केली पाहिजे, केंद्राच्या राज्याच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.